बालमित्र आणि मैत्रिणींनो वेध परिवार साहित्य विभाग घेऊन येत आहे बालमित्रांसाठी गोष्टी बाल बालगोष्टी या सदरात आज जी गोष्ट ऐकणार आहोत तिचं नाव आहे आधीचा बाप्पा व मोदक लेखन आणि वाचन स्वर दीपाली बाभुळकर बालमित्रांनो आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत तिचं नाव आहे आधीचा बाप्पा व मोदक लेखिका आहेत दिपाली दिलीप बाभुळकर अमरावती चित्र काढलेली आहेत दिपाली दिलीप बाभुळकर अमरावती आणि वाचक स्वर आहे दीपाली दिलीप बाभुळकर अमरावती म्हणजेच मी होय आज आपण माझीच एक गोष्ट ऐकणार आहोत चला तर ऐकूया आज आधीच्या बाप्पाचा विसर्जनाचा दिवस दहा दिवस कसे भुर्रकन निघून गेले हे घरी कुणालाच कळले नाही आदित्यने त्याच्याच हाताने बनवलेला बाप्पा मखराची सजावट सगळंच मनासारखं आज आदित्यला आवडणारे खास मोदक आई व आजी बनवणार होत्या सकाळपासूनच स्वयंपाकघरात आई व आजीच्या भोवताल आदित्य घुटमळत होता सारखं विचारत होता झाले का मोदक झाले का मोदक मोदक लवकर तयार व्हावेत म्हणून आधीची चाललेली घाई पाहून आई व आजी एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसत होत्या आईने सारण तयार केले आदित्यने कणकेचे सारखे गोळे करून दिले आईने छान मोठे मोठे मोदक तयार केले आजीने ते खमंग तळून काढले घरभर खमंग दरवळ सुटला होता आदित्यला त्या वासाने आणखीनच मोदक खावेसे वाटू लागले आईला मला दे मला दे असे आदित्य सारखे म्हणू लागला आजीने त्याला रागवले काय रे घाई करतोस आई म्हणाली अरे आरती तर होऊ दे आजी म्हणाली नैवेद्य दाखवला बाप्पाला की मग हवे तेवढे खा आधी त्याला सुचे ना काय करावे काय करावे आणि त्याला युक्ती सुचली आधीला आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली तो बाप्पाजवळ गेला बाप्पाला म्हणाला पाहिलेस ना मोदक घेतलास ना वास आणि आजीजवळचा एक मोदक तोंडात टाकत मिस्किलपणे हसला आजीला राग आला आजी कधी बाप्पाकडे तर कधी मोदकांकडे पाहत होती आणि बाप्पा गालातल्या गालात हसत होता त्याला हा मोदक फार आवडला होता काय दोस्तांनो तुमच्याही घरी कधी कधी असं होत असेल नैवेद्य करायचं आहे म्हणून काही पदार्थ आई खाऊ देत नसेल पण खरे देव तर तुम्हीच आहात तुम्हाला आवडलं तर तुमच्या बाप्पाला ते नक्की आवडणार असतं म्हणून काही वेळा असाही विचार करून बघा चला गोष्ट आवडली असेल तर तुमच्यासोबत घडलेला असा एखादा प्रसंग मला ऐकायला नक्कीच आवडेल चला तर भेटूया पुढल्या गोष्टीच्या वेळी वेध परिवाराच्या वतीने धन्यवाद